विशेष बाब म्हणजे दिल्लीमध्ये अनेक मल्लांनी आणि त्याच्यामध्ये महिला मल्लांचाही समावेश आहे अशा क्रीडापटूंनी जंतर मंतरवरती आंदोलन सुरू केलेलं आहे आणि 18 जानेवारीपासून सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये 50 च्या वर क्रीडा क्षेत्रातले सर्व माध्यम सहभागी झालेले आहेत. त्यांची जी मागणी आहे त्याच्यामध्ये मल्लांचं शोषण झाल्याचं त्यांची तक्रार आहे आणि महिला मल्लांच्या संदर्भात आणि महिलांच्या खेळाडू जे आहेत महिला खेळाडू त्यांच्या संदर्भातही अनेक गंभीर मुद्दे त्यांच्या निवेदनात आलेले आहेत आणि म्हणून या मल्ल संघटनेच्या अध्यक्षांच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मला माझ्याकडे अनेक वर्षापासून अशा तक्रारी येत आहेत की काही वेळेला प्रशिक्षक खूप मेहनत घेऊन मुलींना शिकवतात. मी सर्व प्रशिक्षकांबद्दल कधीच एकदम अयोग्य विधान करणार नाही, परंतु काही वेळेला महिला खेळाडूंना प्रशिक्षक किंवा त्याच्यात नियुक्ती करणारे माध्यमावर किंवा काही अधिकारी अशांचा अत्यंत वाईट अनुभव आलेला आहे आणि अनेक महिला क्रीडापटूंनी मला सांगितले की त्यांची प्रशिक्षक म्हणून काम करायची तयारी आहे. अशा वेळेला अनुराग ठाकूर यांना मी निवेदन दिलेलं आहे जे महाराष्ट्राच्या राज्यपालांमार्फतच मला शेवटी त्यांना ते पाठवणं आवश्यक पडलं आणि महत्त्वाचा वाद असा की विशाखा समिती क्रीडा विभागाने ताबडतोब तयार केली पाहिजे, त्याच्यामध्ये महिला बालविकास विभागाचाही समावेश असावा आणि खेळाचे जे जे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार त्याच्या उपसमित्या असल्या पाहिजेत की त्या विशिष्ट खेळाच्या मध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती असतात, काही हे असतात, शारीरिक कवायती असतात, तर याच्यामध्ये कशा प्रकारे त्या महिलेला त्रास दिला जातोय याची माहिती त्यांना समजू शकेल अशा प्रकारचे त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक क्रीडा क्षेत्रातल्याच महिला असल्या पाहिजेत असं मला सुचवायचं आहे, असं मी सुचवलेलं आहे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे याच्यासाठी या संबंधित प्रकरणाच्या संदर्भात क्रीडा मंत्रालयाने महिला बालविकास विभागाच्या मदतीने चौकशी समिती नेमली पाहिजे. याखेरीज हा फक्त केंद्राचा विषय नाहीये तर राज्य सरकारने सुद्धा क्रीडा मंत्री सन्माननीय महाराष्ट्राचे जे आहेत त्यांनी क्रीडामंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून आणि मुख्यमंत्र्यांनी अर्थात त्यांच्याकडे क्रीडा क्षेत्राचा सर्व अधिकार असतो तर त्यांनी अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या महिला क्रीडापटूंच्या सुरक्षिततेसाठी विशाखा समिती क्रीडा विभागांतर्गत तयार केली पाहिजे आणि त्याच्यानुसार त्या समितीच्या बरोबर महिला प्रशिक्षकांची अधिक नेमणूक करण्यासाठी मी तर म्हणते 50% महिला प्रशिक्षक प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये असाव्या महिला शिक्षणा शिकवण्याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची मी शिफारस राज्य शासनाला सुद्धा उपसभापती विधान परिषद या नात्याने करत आहे.